आम्ही टाहो फोडून सांगत होतो. मी सांगितलं होतं की साहेब अजितदादा सकाळी 7 वाजल्यापासून जाऊन मंत्रालयात बसायत, 100 आमदार कसे राष्ट्रवादीचे निवडून आणायचे त्याचं टार्गेट त्यांनी ठेवलंय, आणि शिवसेनेचा जिथं जिथं आमदार आहेत आणि जिथं राष्ट्रवादीचे माजी आमदार जिथं पडलेला आहे त्याला ताकद देऊन शिवसेनेचा आमदार कसा संपवायचा हे कटकारस्थान शरद पवार आणि अजितदादांनी मागच्या 8 वर्षापासून केलं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ ते यशस्वी झाले. मी अभ्यास केलाय, मी सर्वे केलाय, मी माहिती घेतलंय. आज एकनाथ शिंदे हे सगळे आमदारांनी निर्णय घेतला नसता तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे 10 आमदार देखील निवडून नसते आले. मी दाव्याने सांगतोय, जबाबदारीने बोलतोय, अनेक वर्ष काम केले पक्षामध्ये मी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.